अंडर 19 विश्वचषकचा थरार सुरू झालेला आहे. तुफान फॉर्मामध्ये असलेल्या टीम इंडियानं पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून सेमीफायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये भारताच्या अंडर 19 टीमचा मुकाबला दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट. अंडर 19 विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. तुफान फॉर्मात असलेल्या टीम इंडियाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून सेमीफायनल गाठली. सेमीफायनलमध्ये भारताच्या अंडर 19 टीमचा मुकाबला दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या उदयोन्मुख टीममध्ये एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातले 3 शिलेदार. मुंबईतला मुशीर खान, सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी आणि बीडचा सचिन धस. अंडर 19 वर्ल्ड कप मधल्या आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या प्रवासात या तिघांचाही मोलाचा वाटा आहे. कोण आहेत हे महाराष्ट्रातले 3 शिलेदार यावर एक नजर टाकूया. मुशीर खान, मुंबई टीमचा खेळाडू, मुंबईतला कुर्ल्याचा रहिवासी, सचिनचा हॅरिस शील्ड मधला रेकॉर्ड मोडणाऱ्या सरफराज खानचा भाऊ, वर्ल्ड कप मध्ये 5 मॅचेस मध्ये सर्वाधिक 334 धावा ठोकून आघाडीवर. ऑलराऊंडर मुशीरने 5 मॅचमध्ये 4 विकेटही घेतल्या. अर्शिन कुलकर्णी, मूळचा सोलापूरचा, महाराष्ट्राच्या टीमचा खेळाडू. ऑलराऊंडर अर्शिनच्या वर्ल्ड कपमध्ये 174 धावा आणि 4 विकेट. IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून अर्शिनला संधी. सचिन धस, जर्सी नंबर 10. सचिन धस मूळचा बीडचा. सचिनचे वडील संजय धस आरोग्य विभागात कार्यकर्ते. सचिनची आई सुरेखा धस पोलीस अधिकारी. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सचा प्लेअर. वर्ल्ड कपमध्ये 5 मॅचमध्ये 198 धावा. मोहम्मद कैफच्या नेतृत्वात 2000 साली, विराट कोहलीच्या नेतृत्वात 2008 साली, उन्मुख चंदच्या नेतृत्वात 2012 साली, मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वात 2018 साली, यश धूलच्या नेतृत्वात 2022 साली, असा एकूण 5 वेळा भारतानं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. आणि आता उदय सहारणच्या नेतृत्वात भारताला वर्ल्ड कपचा षटकार ठोकायची नामी संधी आहे. मुशीर, अर्शिन आणि सचिन या महाराष्ट्रातल्या 3 शिलेदारांनी वर्ल्ड कप भारतात खेचून आणण्याची जिद्द दाखवली. या 3ही खेळाडूंवर भारताची मदार असणार आहे आणि त्या तिघांचा फॉर्मही तेज सांगतो. त्यामुळे महाराष्ट्राचे हे शिलेदार भारताला विश्वचषक जिंकून देणार असा विश्वास आता वाटू लागला. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.